लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। हिंदू धर्मात अंगारकी चतुर्थीला विशेष धार्मिक महत्व आहे। अंगारकी चतुर्थी वर्षातून दोनदा येते। दर 6 महिन्यांनी मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं। या दिवशी श्री गणेशाची आणि दुर्गा देवीची पूजा केल्यानं विशेष लाभ मिळत असल्याचं भाविकांकडून मांडलं जातं। आज वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी, त्या दृष्टीनं नाशिक शहरातील नवशा गणपती मंदिर, रविवार कारंजा परिसरातील चांदीचा गणपती, भद्रकाली परिसरातील साक्षी गणेश, उपनगर परिसरातील इच्छामणी गणेश मंदिर, देवळाली कॅम्प परिसरातील अण्णा गणपती, अशोकस्तंभ येथील ढोला गणपती मंदिरासह शहरातील विविध गणेश मंदिरात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। नवशा गणपती मंदिरात पहाटे 3:30 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे। अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं आनंदवली गावापासून मंदिरापर्यंत पालखी सोहळा आज काढण्यात येणार आहे। तसेच गुलाब, झेंडू, ऑर्किड, जास्वंद अशा विविध प्रकारच्या तब्बल 2000 किलो फुलांनी मंदिर परिसरात सजावट करण्यात आलेली आहे। नवशा गणपती आज भाविकांसाठी पहाटे 3:30 वाजेपासून खुले आहे। रात्री 12 वाजेपर्यंत सर्वांना दर्शन घेता येईल। भाविकांना प्रसाद वाटपाचे देखील नियोजन करण्यात आले असल्याची माहिती नवशा गणपती ट्रस्टचे राजू जाधव यांनी दिलेली आहे। आज संकष्टी चतुर्थी म्हणजे अंगारकी चतुर्थी, आज सालाबाद प्रमाणे जवळजवळ 1.5-2 वर्षांनी अंगारकी चतुर्थी आलेली आहे। नवशा गणपती नवसाला पावतो असा लाखो भाविकांना अनुभव आलेला आहे। तर आज नवशा गणपतीला पहाटे 4 भाविकांची खूप गर्दी आहे। सकाळी पहाटे अभिषेक महाआरती झाली आणि परत 7 आरती झाली। 6 इथे भाविकांची गर्दी वाढत चाललेली आहे। इथं जवळजवळ 2500 किलोची खिचडी बनवली भाविकांसाठी। आता इथं पालखी निघणार आहे 9:00। इथं पालखी आनंदवली गावातनं वाजत गाजत टाळमंगळीच्या गजरामध्ये वाजत गाजत येणार आहे। ती सांता होईल, आरती होईल। परत इथं परत सकाळी इथं जवळजवळ 200 महिलांनी इथं अथर्वतीर्थ म्हणलेलं आहे, त्या महिला पण इथं आहे। आता नवशा गणपतीचं इतिहास आहे का 300 ते 350 वर्षाचा इतिहास आहे। इथं नवशा गणपतीला नवस करतात भाविक, ज्यांचा बी नवस पूर्ण झाला की त्यांच्या इच्छेप्रमाणे तो नवस फेडतात। कोणी नारळ वाहतं, कोणीचा घंटा वाहतं। इथं घंट्या ज्याच्या ज्या नवस पूर्ण झालेले लाखो घंटा बांधलेल्या इथं लाखो नारळ आलेले। दरम्यान अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं नवशा गणपती मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी नवशा गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीनं 2000 किलो खिचडीचे वाटप करण्याचे नियोजन आहे। याचबरोबर 500 लिटर लस्सीचे वाटप करण्यात येणार आहे। तर भाविकांच्या गर्दीच्या नियोजनासाठी मंदिर परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे। तसेच आज पहाटेपासूनच या ठिकाणी भाविकांच्या दूरपर्यंत दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।